सेरेब्रल पाल्सी डेच्या निमित्ताने संचिती हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला संचेती हॉस्पिटलचे संचालक पराग संचेती, संचेती हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉक्टर संदीप पटवर्धन, सोशेफचे अध्यक्ष श्याम महेंदळे, पॉलिमार्क इंडस्ट्रीचे गिरीश क्षीरसागर आदी उपस्थित होते. यामध्ये सुंदरजी ग्लोबल अकॅडमी, सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, ओम श्री साई ओम आणि श्री साई या एज्युकेशन सेंटरमधील मुलांनी या कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर केला. आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन. सेरेब्रल पाल्सी म्हणजे की एखाद्या मुलाच्या मुलामध्ये मेंदूची व्यवस्थित वाढ न होणे किंवा अपघातानंतर त्या मुलाच्या विशिष्ट अवयवांवर हालचालींवर नियंत्रण येणं आणि त्यामुळं त्याची रुटीन डे रुटीन कामं तो करू शकत नाही. आज त्यानिमित्ताने आज या ठिकाणी श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट आणि संचेती हॉस्पिटलच्या वतीनं दरवर्षी जसं सेरेब्रल पाल्सी डे कार्यक्रम साजरा होतो तसं विशेष मुलांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. यामध्ये लहान मुलांचे नृत्याविष्कार असेल, सोलो परफॉर्मन्स असेल, त्यांना गिफ्ट्स, त्यांच्याबरोबर स्नेहभोजन, त्यांचा पूर्णपणे फंड डे, जादूचे प्रयोग वगैरे असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण दरवर्षी आयोजित केलं होतं. यंदाच्या वर्षी आज या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. यानिमित्ताने मला असं सांगायचं, कुठल्याही मुलाच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा दुर्दैवी प्रसंग ओढवू नये. सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना फिजिओथेरपी किंवा व्यवस्थित निसर्गोपचार ट्रीटमेंटनी आपण पूर्ववत पदावर आणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. सरकारलाही माझं जसं विनंती आहे की समाजाला असं माझं म्हणणं आहे की कुठल्याही दिव्यांगांची किंवा कुठल्याही सेरेब्रल पाल्सी असलेल्या रुग्णांची चेष्टा करू नका. आणि जर अशा ठिकाणी चेष्टा झालं तर त्या ठिकाणी दिव्यांगांची किंवा सेरेब्रल पाल्सी रुग्णांची चेष्टा केल्यास त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.